तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ पद्धतीने वर्गीकृत संख्यांचा मध्य काढणे यावर आधारित एक मनोरंजक उदाहरण पाहिले होते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की अशा प्रकारे प्रश्न सोडवताना सामान्यपणे काय चुका होऊ शकतात एका व्यक्तीचा मोटारसायकलचा पन्नास दिवसांचा खर्च खालील तक दाखवलेला आहे तुम्ही सांगू शकता का खाली चा चा की खाली दिलेल्या मधून पन्नास दिवसांचा पेट्रोलचा मध्य खर्च मीन एक्सपेंडिचर किती होईल प्रश्न सोडवण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि मग आपले उत्तर मिळवा या, या पर्यायावर चर्चा करूया दिलेल्या अवर्गीकृत संख्यांचा तक्ता आपण पाहू शकतो इथे पेट्रोलचा कमीत कमी खर्च शंभर रुपये आणि जास्तीत जास्त खर्च दोनशे रुपये आहे आपल्याला मध्य मिळवायचा आहे म्हणून सर्वात पहिले अवर्गीकृत वारंवारता वितरण तक्ता बनवून हा अवर्गीकृत वारंवारता वितरण समूह वर्गीकृत करून वर्गीकृत वारंवारता वितरण तक्ता बनवू शकतो जिथे वर्गीकृत संख्यांच्या रुंदीला दहाचा वर्गांतर ठेवून त्यांना वर्गीकृत संख्यांमध्ये बदलतो आणि वारंवारता निर्दिष्ट करतो याला खालील तक्त्यात दाखवतात तर मग आता तुम्ही या सारणीच्या मदतीने पेट्रोलचा मध्य खर्च मिळवू शकता का बरोबर उत्तर मध्य मिळवण्यासाठी प्रत्येक वर्ग मध्यंतराचे मध्यबिंदू मिळवून त्यांचा गुणाकार त्यांच्या संगत वारंवारते सोबत करून त्यांची बेरीज सात हजार आठशे तीस मध्ये त्यांच्या बेरजेला पन्नासने भाग देतात जे सोडवल्यावर एकशे छप्पन्न दशांश सहा मिळतात म्हणून आपण म्हणू शकतो की पेट्रोलचा मध्य खर्च एकशे रुपये साठ पैसे आहे म्हणजे पर्याय एक बरोबर उत्तर आहे जर तुम्ही पर्याय दोन निवडले असेल तर तो एक चांगला प्रयत्न आहे परंतु हे उत्तर चुकीचे आहे कारण तुम्ही मध्य मिळवताना सूत्रात समेशन एफ आय एक्स आय छेद समेशन एफ च्या मूल्यांची बेरीज न ठेवता एफ आय एक्स आय चे अधिकाधिक माप एक हजार तीनशे पासष्ट आणि अगदी त्याच्या समोर असणाऱ्या एफ आय चे मूल्य ठेवता जे सोडवल्यावर एकशे पंच्याण्णव मिळतात जे चुकीचे आहे कारण इथे सिग्मा चिन्हाचा अर्थ एकूण बेरीज होतो आणि सर्वात मोठी संख्या असा नाही तर आशा करतो की तुम्हाला समजले असेल की ह्या उदाहरणात पहिला पर्याय का बरोबर आहे आणि दुसरा पर्याय का चुकीचा आहे शिक्षक पण आपल्या वर्गात विद्यार्थ्यांना समजलं की नाही हे अशाच काही उदाहरणांच्या मदतीने जाणून घेऊ शकतात